कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी भारे अधिकारी त्यासी हरी देईल अंगी वैराग्याचे बळ साही खळज नावे कोणी भारे अधिकारी त्यासी हरी देईल उरेल ना उरी भाट कोणी वारे अधिकारी त्यासी हरी देईल विठारा कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी भारे अधिकारी त्यासी हरी देईल प्रस्तो प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी शिवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा चार चरणाचा अभंग शिवे करता उच्चारलेला आहे. या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबारा यावत विश्वामध्ये नर देहाला आलेल्या जीवांना मुक्त होण्याकरता भगवत प्राप्ती करता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाच्या प्राप्ती करता याही पेक्षा आपली जीव दशा घालवण्याकरता महाराज म्हणतात जे देवाला आवडतं जी आवड भगवंतानी व्यक्त केलेली आहे जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना तुकोबाराय म्हणतात पण तुम्ही त्याच्या अगोदर बना काय अधिकारी बना कोणी वारी मग त्यासी हरी. मग आता अधिकारी बना म्हणजे नेमकं काय करा स्वतःच्या उद्धाराकरता मुक्त होण्याकरता भगवत प्राप्ती करता जीव दशा घालवण्याकरता परमार्थामध्ये आपण जी जी साधना करतो ती साधना करत असताना उद्धाराकरता मुक्त होण्याकरता जे काही प्रतिबंध आहेत ते सहा दोष सांगितलेले ते कोणते काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार. महाराज म्हणतात हे जोपर्यंत सहा आते तोपर्यंत तुम्ही परमार्थातली किती साधना करा पदव्या मिळवा लावून घ्या काही करा लोक मानतील लोक डोक्यावर घेऊन नाचतील ही सगळी व्यवस्था होईल पण स्वतःच काहीच होत नाही. याचा अर्थ तोपर्यंत तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही. मग याचा अर्थ असा हे सहा पहिले दोष घालवा. मग घालवायचे कशाने महाराज तर तुकोबाराय म्हणतात त्याकरता एकच साधने ते वैराग्य बळानेच फक्त घालवता येतात अन्य कशाने घालवता येत नाही अंगी वैराग्याचे बळ. मग महाराज म्हणतात साही खळ जिनावे. मग हे सहा दोष वैराग्य बळाने घालवा अधिकार संपन्न व्हा जे देवाला आवडतंय ते देवाला द्या आपली जीव दशा घालवण्याकरता कुठल्याच प्रकारचा प्रतिबंध राहत नाही. उरी लना उरी असा अभंगाचा सरळ अर्थ एवढा आला. पांडुरंग कर प्रथम Oh, my God.
तिचा विस्तारू बाबा जी सतुरु दास तुकाज यांचे क्रिया स्मरण होय सकळ विधंज अधिकरण तीच बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांशी रंजो चित्ताशी आपुलिया ढाला प्रतिवर्षाप्रमाणे नाथांच्या वास्तव्याने पुनीत पावन झालेली या भूमीमध्ये आपणा सर्वांचं श्रद्धास्थान आणि त्या श्रद्धेतूनच चालत असलेला गेली 3.5 दिवसाचा प्रतिवर्षाप्रमाणचा गेली 13 वर्षापासून चालत असलेला आपला हा सुत्य उपक्रम नामयज्ञ आहे. उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी उपस्थित सर्व गुणीजन शाश्वत महाराज सुभाष महाराज बटुळे महाराज अधिक सर्व विद्यार्थी मंडळी गावातली भजनी मंडळी गावचं भूषण महाराजांची ती उपस्थिती प्रत्यक्षात आहे. औदुंबर महाराज आहेत अविनाश महाराज आणि आमचे गव्हर्ने महाराज त्यांची इथे उपस्थिती आहे. मास्तर तुमचं काय नाही ओवाळे महाराज त्यांची इथे उपस्थिती आहे. असा सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला थोरा मोठ्यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला प्रतिवर्षाप्रमाणचा गेली 13 वर्षापासूनचा आपला हा स्तुत्य उपक्रम आणि त्या नाम यज्ञातली आजची ही दुसऱ्या क्रमांकाची आपण सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत दिलेली ही सेवा एवढा असो सेवे करता उच्चारलेला अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. ऐका या अभंगाची प्रस्तावना अशी. नर देहाला आलेल्या जीवांना तुकोबारा या अभंगामध्ये जे देवाला आवडतं अर्थात जी आवड भगवंतांनी व्यक्त केलेली आहे महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. तसं जीव म्हटलं की प्रत्येक जण कोण कुठली साधना करतो कोण कुठली साधना करतो कोण कोणत्या देवाची भक्ती करतो कोण कोणत्या देवाची भक्ती करतो एखादा अंधश्रद्धेने भक्ती करतो एखादा डोळश्रद्धेने भक्ती करतो पण तो भक्ती करत नाही अथवा त्याची कोण्या देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस सापडत नाही. मनुष्य जात सकळ स्वभावता प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी श्रद्धा आहे. जगाचा विचार सोडून दे आपण मंडपात आहे त्यांचाच विचार करू. आता आपण सुद्धा प्रत्येक जण परमार्थातलं कुठलं ना कुठलं तरी कर्म करतो मग वारी करतो पारायण करतो नित्यनेम करतो पूजापाठ करतो नामस्मरण करतो काही श्रवण करतो ध्यानधारणा करतो म्हणजे व्रत वैकल्य करतो म्हणजे परमार्थातलं आपलं कुठलं ना कुठलं तरी साधन कर्म करत राहतो. कशा करता करतो आपण काहीतरी बोलतो भा सुखा बरं ठीक आहे असं ठीक आहे सुखाचा धडक व्हाय ना काहीतरी म्हणा देवा करता म्हणा सुखा करता म्हणा दुःख निवृत्ती करता म्हणा मुक्त होण्याकरता पण काहीतरी म्हणा हे लक्षात येईल ना. ठीक आहे सुख प्राप्ती करता जर परमार्थातलं आपण कर्म करतोय तर नेमकं मग सुख प्राप्ती म्हणजे नेमकं काय सुख प्राप्ती करता जर परमार्थ करायचा आहे मग सुख प्राप्ती म्हणजे नेमकं काय. कारण भौतिक विश्वामध्ये जीवाने केलेली भौतिक विश्वामध्ये सुखाची कल्पना वेगळी संत शास्त्र सांगतंय ते शाश्वत सुख वेगळे जीवाने केलेली कल्पना कोणती सुखाची सत्ता संपत्ती संतती उपभोगाची उपकरणं सगळी प्राप्त झाली म्हणजे आपण हो कसे बरोबर आहे का नाही सत्ता संपत्ती संतती उपभोगाची उपकरणं सगळी प्राप्त झाली म्हणजे आपण हो कसे सुखी. पण हे सगळं ज्याच्याकडे आहे तुम्ही त्याला भेटा आणि त्याला विचारा बाबा तू आहे का. बघा तुम्ही जर सत्य म्हणून सुख प्राप्त होत असं जर म्हटलं तर ग्रामपंचायतच्या सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत मधले सगळे पद घ्या कोणालाही तुम्ही स्वतंत्र जाऊन भेटा आणि विचारा तुम्ही एकांतात की बाबा तुम्ही पद आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही निश्चित असाल कसे
है का सुखी म्हणजे सत्तेने सुख नाही, अंडरलाईन करा बर, जे वर्षाला कोट्यवधी रुपये भरतात सरकारला काय, हा म्हणजे बॅलन्स कमी नसल त्याला जाऊन भेटा आणि विचारा ज्या अर्थी तुम्ही टॅक्स एवढा भरता त्या अर्थी निश्चित तुम्ही असतात कसे, मग एवढा एवढी संपत्ती आहे पण त्याचे उत्तरे सुख आता ज्याला झालंच नाही हा ते दुखातच आहे ना, दगडाव दगडाव तिथे झाड पुंजित आहे, दार पुंजित आहे, बाराला पडे करते, पण ज्याला डजनभर झाले त्याला भेटा तुम्ही, जे नाही म्हणून दुखाते पण ज्याला डजनभर झाले त्याचे उत्तरे सुख नाही, मग सत्तेने सुख संपत्तीने संततीने नाही, बरं उपभोगाची उपकरण जीवनामध्ये जे जे भोगण्याकरता लागतात ती सगळी ज्याच्याकडे उपलब्ध आहे तो म्हणतो महाराज झोपायची स्वतंत्र गोळी, उठवायची स्वतंत्र आहे, खायच्या अगोदर एक आहे, खाल्ल्यानंतर पचवायची एक आहे, म्हणजे सुख, सत्ता संपत्ती संतती उपभोगाची उपकरण याचा सुखाचा वास्तवता समन, आता तुम्ही म्हणणार हे सगळं नसावं का, असलं पाहिजे, तुम्हाला व्यावहारिक दृष्टीने जीवन जगण्याकरता सत्ता संपत्ती संतती उपभोगाची उपकरण या सगळ्याची जीवन जगण्याकरता गरज आहे, माझा एवढाच मुद्दा आहे, सुखाचा त्याचा वास्तवता समन नाही, माझा इतकाच मुद्दा आहे, सुख नावाची या त्रिभुवनामध्ये एकच वस्तू आहे ती परमात्मा वस्तू आहे, सुखरूप आहे माझ्या पांडुरंगाचा परमात्मा नाव दोन आहेत वस्तू येते ना लक्षात, हो हे बोलतोय ते लक्षात येते ना, ऐका करम लक्षात येईल ऐका, सुख आणि परमात्मा नाव दोन आहेत वस्तू एकच आहे, सुख म्हणजेच परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजेच सुख आहे, मग जीवाची धाव सुखाकडे आहे याचा अर्थ जीवाची धाव देवाकडे, नदीची सहज धावे कोणाकडे, तिला जा म्हणावं लागत नाही, सहज ओघ आहे नदीचा, वाहत वाहत जाऊन मिळते, का जगाच्या भूगोलामध्ये एखादी अशी नदी पाहिली तुम्ही कि तिचा समुद्राकडून उगम झाला आणि वाहत 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 आपल्या डोंगरापर्यंत आली, अशी आहे का जगाच्या भूगोलामध्ये एखादी नदी, मग प्रत्येक नदीचा उगम कुठून होतो, डोंगराकडून, वाहत वाहत जाते कुठं, ऐका मग डोंगराकडून उगम होतो आणि सागराला जाऊन मिळते, मग डोंगराव पाण्याचे तलाव आहेत काय, नाही नीट आहे का, डोंगराव पाण्याचे तलाव नाही म्हणून तिथून उगम झाला, पाणी हे मूळ समुद्राच आहे, पाणी मूळ कुठलं आहे, समुद्राचच आहे, उष्ण हवा वाप याद्वारे बाष्पीभवन होतो, आकाशात जाऊन ढग बनतात, ढगाच्या रूपाने ते पाणी डोंगरावर पडतं, डोंगरावर सखल भाग नसल्यामुळे काही विशिष्ट भागातलं पाणी एकत्र होतो, त्याचा एक ओढा तयार होतो, असे 10-5 ओढे एकत्र आल्यानंतर त्याची तयार होते काय, निघाली पुढे वाहत, पुढे गेल्यानंतर तिला एखादी मिळाली, झाला दोन्हीचा संगम, आणखी पुढे वाहत निघाली पुन्हा एखादी मिळाली, झाला दोन्हीचा, आणखी पुढे वाहत निघाली पुन्हा एखादी मिळाली, संगम झाला, जाऊन मिळालं पाणी कोणाला, पाणी निघालं कुठून, डोंगराकडून, गेलं कुठं, का गेलं ते तिथं, वा हे त्याचं उत्तर आहे, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सागर गंगा ओघी मी
म्हणतात आपणच खेळे. तुकोबाराय म्हणतात पाणी मूळ तिथलंच आहे, उष्ण हवा वाप याद्वारे ढगाच्या रूपाने पाणी जरी जाऊन डोंगरावर पडलं तरी पाणी पुन्हा कुठं गेलं, तिथं गेलं. का गेलं? ते त्याच जातीचं आहे म्हणून. आलं लक्षात? त्याप्रमाणे जीव सुखाकडे अर्थात देवाकडेच का प्रवाहित होतो, तर जीव सुद्धा सुखाच्याच जातीचा आहे म्हणून. कशावरून मी म्हणतोय असं नाही, भगवान गीतेच्या 15व्या अध्यायात सांगतात, अर्जुना यावत विश्वातील प्रत्येक जीव हा अर्जुना माझ्याकडेच का प्रवाहित होतो, तर तो माझा अंश आहे म्हणून. ममैव अंशो जीव लोके जीव होत सनातन. अर्जुना हा अनादि सिद्धांत आहे, जीव माझा अंश आहे म्हणून जीव माझ्याकडेच प्रवाहित होतो. म्हणजे भगवान स्वतः सांगतात यावत विश्वातील प्रत्येक जीव, अर्जुना माझा कोण आहे? अंश आहे. हे भगवान सांगतात कोणाला? अर्जुनाला सांगतात. पण अर्जुन आपल्यासारखा बहुताली बघत जांभळे देत ऐकणारा श्रोता नव्हता, नीट आहे का? अर्जुनाने तिथंच लगेच भगवंताला प्रश्न केला. परत त्याला पूर्व पक्ष म्हणायचं. अर्जुनाने प्रश्न केला, भगवान यावत विश्वातील प्रत्येक जीव ना भगवान तुमचा अंश आहे, तर भगवान तुमच्यात आणि जीवात हे पाच प्रकारचे भेद का? असा अर्जुनाने प्रश्न केला. त्याचा विचार तसा केनोपनिषदामध्ये आलेला आहे. अर्जुन म्हणतोय भगवान जीव जर तुमचा अंश आहे तर जीवात आणि तुमच्यात हे पाच प्रकारचे भेद का? कोणते भेद आहेत अर्जुना? अर्जुन म्हणतोय भगवान आई आपण सर्वज्ञ आहात, मग जीव जर तुमचा अंश आहे तर जीव हा अल्पज्ञ आहे. भगवान तुम्ही स्वतंत्र आहात, जीव हा परतंत्र आहे. भगवान तुम्ही सुखरूप आहात, जीव रात्रंदिवस भोगतोय दुःख. भगवान तुमच्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख संभवत नाही. जीवाच्या मागे जन्म मरणाचं दुःख आहे. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे, याही पेक्षा भगवान तुमच्या ठिकाणी कर्माचा बंध नाहीये. जीवाच्या मागे कर्माचा बंध आहे. कर्मानुगच्छती जीव ही कहा, भगवान जीव जर तुमचा अंश आहे तर जीवात आणि तुमच्यात हे पाच प्रकारचे भेद का? असा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्याचं गोड उत्तर भगवंतांनी दिलं. अर्जुन ऐक, जीव माझाच अंश आहे, पण त्यांनी संबंध ओढलाय रे अर्जुना. मनसष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. अर्जुना जीव माझाच अंश आहे पण त्यांनी संबंध ओढलाय कोणाशी? मनसष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. दुःख आहे कोणामुळं? त्या डबड्यामुळं वेदे दुःख याच्यामुळे. अंतवंत इमे देहा म्हणजे कोणामुळे? अंतवंत इमे देहा म्हणजे शरीरामुळे. किंवा तुकोबाराईचं प्रमाण सांगते, मुक्त होत शरीर दुःखाचे कोठा. या प्रमाणावरून श्लोकावरून पुन्हाही शंका निर्माण होऊ शकते. अंतवंत इमे देहा, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीची, नाही अपवित्र शरीरा. मग शरीर जर दुःखाचं कोठार, रोगाचं भांडार, दुर्गंधीची धार, या शरीरासारखं अपवित्र शरीरच नाही. आपला श्लोकही सांगतो याच देहामुळे दुःख आहे. मग या श्लोकावरून प्रमाणावरून पुन्हाही शंका निर्माण होऊ शकते. पण कोणाला? ज्याची ज्ञानेश्वरी गाथा भागवत चिंतन आहे त्याला शंका निर्माण होऊ शकते. कीर्तना सारखं ज्याला चाटा छुटा, सासू सुनाचं नवरा बायकोचं आई बापाचे गाणे कविता फिरताचं भंगार भंगार ऐकायचा नादे, त्याला शंका यायचं काही कारण नाही. त्याला आली तर शंका एकच येऊ शकते, जे विठ्ठल ज्ञानेश्वरी गाथा भागवत ज्याचं चिंतन आहे त्याला शंका येऊ शकते. महाराज दुःख कोणामुळे म्हणताय तुम्ही? शरीरामुळं, देहामुळे दुःख होत असं जर म्हणावं तर एका बाजूला ज्ञानोबराय याच देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात, अरे 84 लक्ष योनीमध्ये हीच एक योनी, हे जे शरीर आहे याच देहाने जन्म मरणाची राहटी संपवता येते. असं नकार करू. ज्ञानोबराय म्हणतात 84 लक्ष योनीमध्ये हीच एक योनी, याच देहाने
जन्म मरणाची राटी संपवता येते. ज्ञानोबराय म्हणतात पैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिरा पडे. ज्ञानेश्वरी सांगते या देहाचं श्रेष्ठत्व. भागवतकार काय सांगतात मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपाव लोकोने दिधला. हे भागवत सांगतोय आणि गाथा काय सांगतोय देव होईल म्हणती ते होती तरीका होईल म्हणती ते होती तरीका धरारे. सचितानंद स्वरूप तुम्ही होऊ शकता. ज्ञानोबराय म्हणतात याच देहाने तुम्ही जन्म मरणाची राहटी संपू शकता. मग शंका निर्माण होते ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज जरी एका बाजूला देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात मग देहामुळे दुःख होईल का. बर देहामुळे जर दुःख होत असं म्हणावं तर देवानी याची अपेक्षा केली इह लोकीचा हा देव इच्छिता ती पाहे. बर आपल्याही अगोदर या भूमीत येऊन गेलेले जे जे महात्मे ते म्हणतात ना घेईन मी जन्म याजसाठी. मग या सर्व प्रमाणावरून शंका निर्माण होऊ शकते की देहामुळे दुःख होईल का. तर नीट आहे का देह दुःखाचं कारण नसून शरीर दुःखाचं कारण नसून तादात्म्य दुःखाचं कारण. दुःखाचं कारण काय तादात्म्य. तादात्म्य कशाला म्हणायचं देहाला मी म्हणणं देह संबंधीला माझं म्हणणं मी आणि माझे अहम अध्यासाने मी आणि माझे कोणा कुठलं कान सडे नजर बोलत राहायचं असं गप नाही राहायचं. हात कुणाचा आहे आपण म्हणतो कुणाचा पाय डोकं शरीर माझ म्हणतो किंवा मी म्हणतो चला. आणि आपल्याकडे जे जे काही आहे ते कुणाचं सांगतो आपण गाडी कुणाची गाडी कुणाची सांगतो बंगला शेती बैल पत्नी मुलं पुत्र कुत्र्याला सुद्धा म्हणतो हे कोणाचं आहे ऐका जराने. कुत्र्याला सुद्धा आपण माझं म्हणतो ज्या कुत्र्याला आपण माझं म्हणतो त्याच कुत्र्याला शेजाऱ्यांनी जर उचलून एखादा घातला हो काय आपल्या दुखत का नाही इथं. आपण जे पाळलंय कुत्र त्याला जर कोणी दगड मारला तर दुखत ना आपल्या इथं. आणि हिरवे गावात बिगर तुकड्याचे बोंबलत फिरणारे कुत्रे
त्याला आपल्या समोर आणतो कोणी तरी काहीच वाटत का बर. आता गावात गल्ली बोळाने बिगर तुकड्याच फिरतय ते ही कुत्रच आणि आपण पाळले तेही, पण याला मारल्यानंतर का दुःख होतो? माझेपणाचा संबंध लावतो का? त्याच्यापेक्षा जवळच सोपं सांगू, बाई मरण्यात दुःख आहे का बायको मरण्यात दुःख आहे? म्हणा तुम्ही काय कुंभ मेळ्यातले साधू नाही. ऐका, बायको मरण्यात दुःख आहे, गावात आख्या गेल्या तर आपल्याला काही टेन्शन, पण आपलीच गेली तालिका पंचायत. ऐका, आता अन्य गावातली स्त्री सुद्धा स्त्री आहे आणि पत्नी सुद्धा स्त्री आहे, पण पत्नीच्या ठिकाणी माझेपणाचा संबंध लावलाय ना. मग ऐका, पहिला आपण संबंध लावलाय देहाचा आणि देह संबंधी जे जे काही आपण माझं म्हणतो, माझेपणाचा संबंध लावला की दुःख आलं, त्याला वेगळं का आहे शोधायची गरज. या विश्वात तुम्ही ज्या वस्तूला माझं म्हणाल की दुःख त्याच्या बरोबर, आणि तुमचं या विश्वात माझा कोणाशी कसला संबंध नाही, ही वृत्ती तयार झाली तर दुःख व्हायचं कारणच नाही ना. मग पहिलं तादात्म्य सुटावं, कोणाचं? देहाचं तादात्म्य सुटावं. आता तुमची माझी प्रत्येकाची जी वृत्ती आहे ती कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी ही वृत्ती आहे. अहम देहास्मी, मी देह आहे, मी झांबरे महाराज आहे, मी अमका आहे, मी गोपाळराव, मी श्यामराव, मी माणिकराव, ही वृत्ती आहे ना. मी अहम देहास्मी ही वृत्ती संपली, मी देह ही वृत्ती संपली तर त्याला वेगळा परमार्थ करायची सुद्धा आवश्यकता